आपल्या समकालीन नाटकातील स्त्री प्रतिमांकडे पाहताना स्त्रियांचे स्वतंत्र आयुष्य जगण्याचे घेतलेले निर्णय पुरुष व्यवस्थेत पसरलेले दिसतात. पंखांना असणारी त्यांची पावलांची ओढ कमी होताना दिसते आहे. अर्थात नाटकामधील स्त्रियांचे चित्रण हे बहुतांशी पुरुषांनी केलेले चित्रण आहे, त्यामुळे स्त्रियांच्या लिहिते होण्याची नाट्यक्षेत्राला आवश्यकता आहे. त्या जेव्हा अधिक लिहितात तेव्हा सशक्त, सुजान व परिपक्व अशा स्त्री व्यक्तिरेखा आपण अनुभवू असा विश्वास साहित्यिका, लेखिका, नाट्यकर्मी डॉक्टर संध्या देशपांडे यांनी व्यक्त केला आहे. मंथन कल्चरल अँड सोशल वेलफेअर सोसायटीतर्फे आयोजित 34व्या महिला साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष या नात्याने त्या बोलत होत्या. वरेरकर नाट्यसंघाच्या सभागृहात अशा मनोहर साहित्य नगरीमध्ये झालेल्या या संमेलनाच्या डॉक्टर सरोजिनी बाबर व्यासपीठावर मंथनाच्या अध्यक्ष शोभा लोकूर व नीना जठार, प्रिया कवठेकर, सावित्री कळ्ळीमणी, श्रुती परांजपे, मनीषा नाडगौडा या कार्यकारिणी सदस्या व हिंदवाडी महिला मंडळाच्या अध्यक्षा सुमती कुदळे उपस्थित होत्या.